नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी यामधील थोर व्यक्तींची नावे, त्यांची संबोधने व घोषणा हा शिष्यवृत्ती सरावासाठी उपयोगी असणारा घटक पाहणार आहोत। याची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे आणि हा आहे माझा परिचय। चला तर मग पाहू थोर व्यक्तींची नावे व संबोधने व त्यांच्या महत्त्वाच्या घोषणा। बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य असे संबोधतात। मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिता व महात्मा असेही म्हणतात। वल्लभभाई पटेल यांना सरदार व लोहपुरुष असे संबोधतात। सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणतात। तसेच ज्योतिबा फुले यांना महात्मा असे संबोधतात। तसेच दादाभाई नवरोजी यांना पितामह म्हणतात। आणि विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असे संबोधतात। रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव म्हणतात। त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू यांना पंडित नेहरू व चाचा नेहरू असेही म्हणतात। धोंडो केशव कर्वे यांना महर्षी असे संबोधतात। मुलांना आता आपण थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा पाहू। आराम हराम है ही घोषणा पंडित नेहरूंची आहे। तसेच चले जाओ असं महात्मा गांधीजी म्हणाले। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा लोकमान्य टिळकांची। जय जवान जय किसान ही लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा। जय जवान जय किसान जय विज्ञान ही अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा। मेरी झांसी नहीं दूंगी ही घोषणा राणी लक्ष्मीबाईंची। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे सुभाषचंद्र बोस म्हणाले। आता आपण यावर प्रश्न पाहू। आराम हराम है ही घोषणा कोणी दिली? सांगा बरं पटपट। अगदी बरोबर, पंडित नेहरूच म्हणालात ना। छान, आता तुम्ही ही माहिती तुमच्या वहीमध्ये लिहा आणि तुमच्या घरच्यांना दाखवा। धन्यवाद।